कसे झाले? बाकी हे कधी खाणार आहे? 2 तासांनी. हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड. तर आता खूप जास्त समरचं क्लायमेट आहे, म्हणजे आता समर चालू आहे. हां, तर आता हीट खूप जास्त वाढलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला खूप थंड थंड खावासं वाटतं. आणि मग आईस्क्रीम वगैरे थोडंसं हे अनहेल्दी ऑप्शन्स आपण थोडेसे बाजूला ठेवून एक फ्रूट कस्टर्ड मी बनवणार आहे. आणि ऑफकोर्स हा हेल्दी ऑप्शन आहे बिकॉज याच्यामध्ये खूप सारे आपण फ्रूट्स इन्क्लूड करतो आहे आणि मिल्क पण आहे. सो फ्रूट्समध्ये जसं खुशी तुम्हाला मागे दाखवते, तर मी पोमोग्रॅनेट आणलं आहे, ॲपल, किवी आणि ग्रेप्स माझ्याकडे आहेत. आता आपण आज हे 4 फ्रूट्स टाकून फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे आणि फ्रूट कस्टर्ड मी फर्स्ट टाइमच बनवत आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. तर आपण ही हाफ लिटरची दूध पिशवी घेतलेली आहे. मला नको घेऊस, यालाच घे. घ्यायची आता मी ही कुकवेलची कस्टर्ड पावडर घेत आहे. याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर्स आहेत, पण आपण व्हॅनिला फ्लेवर्स घेते. आणि ही 2 टेबलस्पून घ्यायची. आता हे माझ्याकडे मेजरमेंट आहे, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता हे 2 टेबलस्पून म्हणजे मी तुम्हाला सांगते, 2 अडीच आपले स्पून होतात. हे एक झालं. हे 2 टेबलस्पून एवढं आहे. याच्यामध्ये आता आपण दूध टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि म्हणजे आता ही प्रोसेस आपण का करतोय, जेव्हा आपण याच्यामध्ये टाकू कस्टर्ड पावडर, जर डायरेक्ट टाकली तर त्याचे लम्स तयार होतात. तर त्यासाठी आपण लम्स तयार होणे म्हणून आधी बाजूला करून घ्यायचे. दूध आहे, आता ते दूध आपण यात टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे याच्यामध्ये खूप फ्लेवर येतात, पण मला व्हॅनिला फ्लेवरच ट्राय करून बघायचं आहे आणि मँगो फ्लेवर एक ट्राय करणार आहे मी, जर हे चांगलं सक्सेस झालं तर. आता हे बघा तुम्ही, एवढं छान असं मिक्स झालं आहे, यात कुठलेच लम्स राहिलेले नाही आहेत. आणि हे मग यात जरी थोडं थोडं टाकलं ना की मग अजून चांगलं मिक्स होत होते. आता हे बघा, हे किती म्हणजे चांगलं दूध बॉईल होतं आहे. आता हे दूध चांगलं बॉईल झालं ना की याच्यामध्ये आपल्याला 1 कप साखर टाकायची. साखरला तुम्ही रिप्लेस करू शकता गुळाने, पण गुळामध्ये इतकी छान टेस्ट उतरत नाही. पण जर ज्यांना डायबिटीस वगैरे असेल तर तुम्ही स्टिविया वगैरे यूज करू शकता, किंवा मग तुम्ही साखर नाही यूज केली तरी चालेल. तसं पण फ्रूट्समध्ये थोडासा गोडपणा असतोच, तर तुम्ही तो यूज करा. आणि फ्रूट कस्टर्ड बनवताना कधीच त्यामध्ये असे एकदम फ्रुटी म्हणजे जे वॉटरी फ्रूट्स असतात ते जास्त ॲड नाही करायचे. जस्ट लाईक संत्री ॲड नाही करायचं, त्याच्यानंतर वॉटरमेलन वगैरे, पपई, असे जास्त प्लम्पी आणि जास्त वॉटरी जे असे फ्रूट्स असतात ते ॲड नाही करायचे. जे असे थोडेसे कडक फ्रूट्स असतील ते ॲड करायचे, जे आपण च्यू करू शकतो चांगले. तर ते तर तुम्ही बघू शकता, खुशी एकदम किचन ओट्यावर चढली आहे आणि ती डाळिंबी इथे सोलती आहे. तिला कंटाळा आला आहे खाली उतरायचा, म्हणून ती डायरेक्ट अशी टर्न होऊन तिकडून व्हिडिओ शूट करते आणि इकडून टर्न होऊन हे फ्रूट्स करते. आता हे बघा, दूध चांगलं बॉईल झालं आहे. गॅस एकदम लो फ्लेमवरती आहे आणि ह्यामध्ये मी 1 कप हे तसं 1.5 कप आहे ही ॲक्च्युली, आणि तो पण फुल भरलेला नाही आहे. सो एवढं मी शुगर टाकते. आम्ही जास्त गोड खात नाही घरामध्ये, त्यामुळे मी थोडं कमी साखर टाकते. हळूहळू करायचं. असं हळूहळू थोडं थोडं ऍड केलं ना, ह्याच्यात लम्स बिलकुल तयार नाही होणार आणि हे खूप चांगलं शिजत. बघा, आपल्या ह्याच्यात 1 पण लम्स तयार नाही झालाय, बिलकुलच खूप प्लेन झालंय ते. असं खूप स्मूथली आणि असं थिक बनत अजून जरा. आता हे आपण मिक्स केल्यानंतर थोडस 3-4 मिनिटं शिजवणार पण आहे.
वाव हाउ ब्यूटीफुल ना. यस गोड़ गोड़ मीडियम गोड़ बरे असच ले गोड़ खुशी मिळते. हे दोन 3 ते 4 मिनिटात शिजून द्यायचं जरा शांततेत त्याला. हा आणि असं स्टर करत राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही. आता हे एकदम परफेक्टली झाले बनले कारण मग अशी मी टेस्ट केलं तर थोडस असं कस्टर्ड कस्टर्ड फ्लेवर लागत होता. आता हे एकदम स्मूथ झाले आणि हे बघा किती कन्सिस्टन्सी त्याची घट्ट झाली एकदम मस्त. आणि साखर एकदम मापात झाली आहे. काही काही गोड आवडतं तर तुम्ही साखरची क्वांटिटी वाढवू शकता. आता आमची फ्रूट प्लेट पण रेडी केली आहे खुशीने. फ्रूट प्लेट पण दाखवते. फ्रूट्स लगेच नाही ॲड करायचे, काही लोक लेट ॲड करतात म्हणजे जेव्हा सर्व करायचं असेल तेव्हा. आणि काही लोक हे लगेच ॲड करून द्यायचं म्हणजे गरम याच्यात नाही ॲड करायचं, हे जरा कूल डाऊन होऊन द्यायचं नॉर्मल टेम्परेचरला. नंतर मग त्याच्यात फ्रूट्स ॲड करायचे आणि मग आपण हे फ्रीजला ठेवून द्यायचं. तर काही जण नंतर जेव्हा आपल्याला सर्व करायचं तेव्हा फ्रूट्स ॲड करतात, पण मी लवकर करणार आहे म्हणजे ते फ्रूट्स चांगले, फ्रूटचा पण नॅचरल जो फ्लेवर आहे तो इन्फ्यूज होतो याच्यामध्ये चांगला. हा तर आता खुशी ना इथे बनवतीये हे फ्रूट्स कापतीये. आणि हे आपलं कस्टर्ड आता मी गॅस बंद केला आहे आणि हे थंड होते. एवढे फ्रूट्स तिने कट केले आहेत, ॲपल, पोमोग्रॅनेट्स, किवी आणि हे ग्रेप्स. काय पण तुझं तोंड उचकू शकते हे आमचे. हां आता हे आपलं कोमटाचं आहे, हे आपण यात ट्रान्सफर करतोय. परफेक्ट झाले. आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही. आता ह्याची चांगली कन्सिस्टन्सी कशी ओळखायची मी सांगते. हे बघा, हे असं चमच्याच्या मागे घेतलं आणि याच्यावर अशी एक रेष मारली की हे असं मिक्स होत नाही, म्हणजे एकदम परफेक्ट कुक झाले. आता आपण हे बाकीचं स्पॅच्युलाने काढून घेऊ. एकदम कुल्फी काइंड ऑफ फील फ्लेवर वाटतोय तसं. हा एकदम कुल्फी सारखंच वाटतंय हे असं चाटून पाहिलं तर, टेस्ट करून पाहिली तर. आता हे फ्रूट ग्रॅनेट्स टाकू. काय टाकायचं? किती छान दिसते बघा. आता हे मस्त असं मिक्स करून घेतलंय मी. आता हे छान 2-3 तास जरा फ्रीज मध्ये ठेवून देऊ आपण. 3 hours later आपण हे कस्टर्ड ठेवलं होतं, आता आपण ते बघू जरा. वाव हे मस्त. आपण आता जेवण वगैरे झालंय आमचं. कसं झालंय? खूप बरे झाले. फर्स्ट टाइम ट्राय केलं तुम्ही. आता टेस्ट टाइम फॉर खुशी. खुशीचं ऑलरेडी एवढं बाकी आहे खायचं. आता आपण खुशीला देऊ. मस्त खुशी एन्जॉय करणार आहे कारण ती सर्वात जास्त एक्साइटेड होती ना. किती एक्साइटेड होती का तू? खूप खूप खूप. चला खूप. मी तर फर्स्ट टाइम बनवलंय बाबा. हा ना. आता एक गेस्ट वगैरे आले ना की आपण त्यांच्यासाठी बनवत जाऊ. ओके बाकीचं हे कधी खाणार आहेस तू? हे खाली खाली
2 तासांनी 2 तास म्हणजे 2 वाजता मग परत 2 तासांनी परत 4 वाजता काहीतरी मग चहा का मोठ्या माणसासारखा बरं.